वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। नमस्कार, जय भीम साथियों, आप देख रहे हैं वंश न्यूज चैनल। मैं स्नेह डेकम, आपके लाइव एक नई खबर। तो चलिए देखते हैं आज की खास खबर मेरे साथ। भिलगाव ग्रामपंचायतच्या ज्या माजी सरपंच आहेत शीतल पाटील, ज्यांनी खरोखरच विकास केला की नाही केला, आज आपण प्रत्यक्षात त्यांच्याशीच आपण चर्चा करणार आहोत। त्यांच्यावर काल भाजपच्या ज्या सरपंचपदाच्या उमेदवार आहेत चंदाताई माकडे, त्यांच्यावर त्यांनी आरोप केलेला आहे की यांनी कुठलेही कामं, विकास कामं केलेले नाही आहेत आणि त्यांच्या कामापासून त्या खुश नाही असं त्यांचं म्हणणं आहे। काय सांगणार आपण? नमस्कार, मी माजी सरपंच सौ शीतलताई संदीप पाटील। मी भिलगाव या गावचे सरपंच असताना 2017 SC राखीवमधून जनतेतून निवडून आली, त्यामध्ये ज्यांनी मी काल व्हिडिओ बघितला त्यामध्ये चंदाताई माकडे यांनी माझ्यावर खूप मोठा आरोप लावला आणि मी BJP पक्षातूनच निवडून आली होती आणि त्यांनी एक म्हटलं की त्या म्हणजे BJP पक्षातून निवडून आल्यानंतर त्या 4 महिन्यात काँग्रेसमध्ये गेल्या, तर असं काही आहे नाही, काँग्रेसमध्ये वगैरे मी काही गेली नाही। आणि त्यांनी एक असा आरोप लावला की 5 वर्षात म्हणजे मला खंत वाटते की हे सरपंचांनी कसे कामं केले। बरं, मला एक सांगा, त्यांनी असा नेमका आरोप तुमच्यावर का लावला असेल? बा, तुम्ही भाजप सोडली आणि काँग्रेसमध्ये गेले, त्यांच्याकडे काही प्रूफ असेल ना, तेव्हाच बोलले असेल ना? नाही, त्यांच्याकडे काही प्रूफ वगैरे काही नाही। तुम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना आश्वस्त करा तुम्ही कुठल्या पक्षात आहात आणि आता तुम्ही खरोखर म्हणजे भाजप सोडली आहे का किंवा काँग्रेसमध्ये तुम्ही प्रवेश घेतला का, काय सांगणार आपण? नाही, मी BJP पक्षातूनच निवडून आली, शेवटपर्यंत BJP पक्षातूनच काम केले। तुम्ही काँग्रेस पक्ष सोडला आहे का, भाजपामध्ये प्रवेश घेतला आहे का, काय म्हणणं आहे त्यांचं तुमच्यावर असा थेट आरोप? माननीय जिल्हा परिषद सदस्य मोहनभाऊ माकडे यांच्या मिसेसनी माझ्यावर जो आरोप लावला आहे तो चक्क चुकीचा आरोप आहे आणि मी 2017 अनुसूचित जाती यांच्यामधून राखीव थेट जनतेतून निवडून आली होती आणि मी BJP पक्षातूनच निवडून आली होती आणि BJP पक्षामध्येच आहे। BJP पक्षामध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे का? नाही, मी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलाच नाही। त्यांनी माझ्यावर जो चुकीचा आरोप लावला आहे हे त्यांनी मला सिद्ध करून दाखवावे। बरं, दुसरा एक आरोप त्यांनी हे म्हटलेलं आहे की तुम्ही कुठलेही विकास कार्य केलेले नाही आहे आणि विकास कार्यावर तुमच्या त्या खुश नाही असंही त्या बोलल्या, तुम्ही काय सांगणार? 2017 मी थेट जनतेतून निवडून आली होती अनुसूचित जाती राखीवमधून, त्यामध्ये त्यांनी जो माझ्यावर आरोप लावला की सरपंचांनी 5 वर्षात कोणतेच कामं केले नाही त्यांच्यामुळे मी खंत आहे, हे जे गोष्ट आहे ते चुकीची आहे। मी 5 वर्षामध्ये भरपूर कामं केले आहे त्यांना, म्हणजे त्यांच्या कामासाठी मी BJP पक्षातूनच निवडून आली होती। त्यांनी जे कामं मला सांगत होते ते मी म्हणजे त्यांच्या लेआउटसाठी नाही का तर ते करत नव्हती, त्यामुळे त्यांना म्हणजे कठपुतली बनवण्याचा प्रयत्न करत होते मला, ते मी त्यांचं ऐकत नसल्यामुळे त्यांनी माझ्यावर हा जो खोटा आरोप लावला आहे, खोटा आरोप लावला। बरं, मला एक सांगा की स्मशानामध्ये लाकडेसुद्धा स्वतः जिल्हा परिषद सदस्यांनी पोहोचवलेले आहेत, गोरगरिबांना अर्ध्या रात्री ते मदत करतात असंही त्यांचं म्हणणं आहे, तुम्ही काय सांगणार? त्यांच्यावर माझं मत असं आहे की भिलगाव या गावातील जे गोरगरीब नागरिक आहेत जे मरण पावतात त्यांना आम्ही आमच्या ग्रामपंचायत थ्रू 3000 रुपये पावते लाकडं आम्ही देतो त्यांना, हे जे ते बोलले ते चक्क चुकीचं आहे। तर ह्या आहेत शीतलताई संदीप पाटील, भिलगावच्या माजी सरपंच आहेत, ज्यांच्या नावावरच आता सध्या राजकारण, भिलगाव ग्रामपंचायतचं इलेक्शन आहे आणि त्यांच्याच नावाभोवतालती आता इलेक्शन फिरत आहे की शीतल पाटीलनी कामं चांगले केले नाहीत म्हणूनच आम्ही आता मैदानात उतरलो असं ते बोलत प्रतिस्पर्धी उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। शीतलताई पाटील यांनी खरोखरच काम केले की नाही केले हे तर जनता ठरवेल किंवा जनतेला माहीत आहे, मात्र येणारी ही जी निवडणूक आहे भिलगाव ग्रामपंचायतीची फार रोचक आणि फार अटीतटीची होणार आहे। खरोखरच माकडे परिवाराकडे सत्तेची चावी राहते की नेमकं या परिवारासोबत जनता आता परिवर्तन करेल हे तर आता येणारा काळच ठरवेल। तोपर्यंत आपण बघत राहा वंश न्यूज चॅनल, मी सुनील साळवे मुख्य संपादक वंश न्यूज थेट भिलगाव ग्रामपंचायत मधून। खबर व विज्ञापन हेतु आप हमारे चैनल के मुख्य संपादक श्री सुनील साळवे से नीचे दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क कर सकते हैं। अगर आपको यह खबर अच्छी लगे तो प्लीज लाइक करें, शेयर करें
और हमारे चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें।